नमस्कार तृप्तीच किचन गट्टा या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये मी तृप्ती तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण वेगवेगळ्या धातूंच्या तव्यांविषयी जाणून घेणार आहोत याचबरोबर आपण पाहणार आहोत की या तव्यांवरती चपाती कशा पद्धतीने भाजली जाते कुठला तवा रोजच्या वापरासाठी योग्य आहे या सगळ्यांची माहिती आपण आज पाहणार आहोत तुम्हाला तवा विकत घ्यायचा कि वा, वा। आहे किंवा भाकरी कुठल्या तव्यावरती व्यवस्थित झाली पाहिजे कुठला तवा वापरावा चपातीसाठी कुठला तवा वापरावा या सगळ्या गोष्टींचा जर तुमच्या मनात कन्फ्युजन असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी चार प्रकारचे तवे आहेत चारही प्रकारावरती मी चपाती कशा पद्धतीने भाजली जाते हे दाखवणार आहे यामुळे तुमचं सगळं कन्फ्युजन इथं दूर होईल याचबरोबर भाकरीसाठी कुठला तवा वापरावा हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा डायरेक्ट चपाती तव्यावरती कशी भाजली जाते हे दाखवण्याऐवजी मी आधी सुरुवातीलाच तुम्हाला हे दाखवते की मी चपाती कुठल्या पद्धतीने करते किती घडीचे करते आता एक उंडा, उंडा या मी घेतला उंडा पण लाटून घेऊयात याआधी मी उंड्याला खाली आणि वरती थोडीशी पिठी लावून घेतली हलक्याशा पुरीच्या आकाराचा हा उंडा लाटून घ्यायचा आणि आता यानंतर वरच्या बाजूला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचे थोडीशी पिठ्ठी भुरभुरून घ्यायची आता दुमडून घेतलेल्या साईडलासुद्धा तेल आणि पिठी लावून घ्यायची आहे आपण चार घडीची पोळी किंवा चपाती आपण इथं बनवणार आहोत हे अशा पद्धतीने ज्या साईडच्या कडा असतात त्या बंद करून घेऊयात आणि आता दोन्ही साईडने पिठी लावून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे डायरेक्ट चपाती भाजल्यानंतर कशी भाजली जाते फुकते की नाही हे दाखवण्याआधी मला तुम्हाला मी किती घडीची चपाती बनवते हे मला तुम्हाला दाखवायचं होतं यासाठी चपाती मी कुठल्या पद्धतीने बनवते हा छोटासा क्लिप सुद्धा मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे चार गाड्यांची चपाती आपली लाटून झालेली आहे आता यानंतर ही चपाती आपण भाजून घेऊयात आता सगळ्यात आधी आपण हा तवा पाहूयात याला बरेच जण नॉनस्टिकचा तवा असं देखील म्हणतात याच्यावरती चपाती आपण भाजून घेऊयात आता हा जो तवा आहे तो हार्ड एनोडाइज तवा आहे आता हार्ड एनोडाइज तवा म्हणजे नेमका कुठला धातू किंवा हार्ड एनोडाईज तव्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कुकवेअर्स भांडी असतात तर ही कशा पद्धतीने बनवली जातात आता हे जे हार्ड ॲनोडाइज्ड कुकवेअर आहेत ही जी भांडी आहेत हे याच्यामध्ये ॲल्युमिनियम असते हे अधिक कठीण आणि टिकाऊ बनवण्याच्या प्रक्रियेमधून गेलेला असतो आता हा जो तवा आहे याचं जे ॲल्युमिनियम आहे ते अधिक कठीण आणि टिकाऊ बनवण्यासाठी हे पूर्ण करण्यासाठी हे ॲल्युमिनियम एका रासायनिक बातमध्ये बुडवले जाते यामुळं काय होतं की हे जे तवा आहे तो अतिशय मजबूत विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येतो ही प्रक्रिया ऑक्साईड तयार करते आणि आता हा जो ऑक्साईड आहे तो ॲल्युमिनियमच्या पृष्ठभागावरती एक कडक थर तयार करतो आता यावरून तुम्हाला कळायलाच असेल की हा जो हार्ड एनोडाईज तवा आहे की ज्याला आपण नॉनस्टिक तवा म्हणतो हा खरं तर ॲल्युमिनियमपासूनच पासूनच बनलेला आहे आता हार्ड एनोडाइज कुकवेअर आणि नॉनस्टिक कुकवेअर आता हे जरी दोन्ही वेगवेगळे वर्ग मांडले जात असले तरीही जवळजवळ सर्व हार्ड एनोडाइज हे नॉनस्टिकचंच काम करतं आता भाजलेली चपाती जर तुम्ही पाहिली तर ही अगदी व्यवस्थित शेवटपर्यंत कडेपर्यंत अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे एक सारखी भाजली गेलेली आहे छान फुगलेली देखील आहे रोजच्या वापरामध्ये तुम्ही हा तवा वापरू शकता पण जेव्हा आपण एखादा पदार्थ भांड्यामध्ये बनवतो त्या भांड्यामधली काही रासायनिक प्रक्रिया होते आणि त्या रासायनिक प्रक्रियेमुळे त्यातला जे धातू आहे ते थोड्याफार प्रमाणात तरी या पदार्थामध्ये उतरतो हा तवा जर तुम्ही रोजच्या वापरासाठी काढला तर याच्यावरती तेलाचे थर साठतात मग आपण खूप हार्ड घासणीने आपण हे घासतो आणि मग याच्यावरचं जे कोटिंग आहे ते निघून जातं आता कोटिंग गेलेला जर तवा तुम्ही वापरणार असाल हा मात्र आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही आहे तो खूप घातक आहे यामुळे याच्यावरचं जरा जरी कोटिंग गेलं असेल तर हा तवा बिलकुलही वापरू नये यामुळे मी पर्सनली असं सजेस्ट करेल की हा तवा रोजच्या वापरासाठी अजिबात योग्य नाही आणि वापरात आणायचाच असेल तर याच्यावरच कोटिंग गेलेलं नसावं हा तवा अगदी क्लीन असावा तसं पाहिलं गेलं तर हा तवा इतर तव्यांपेक्षा थोडासा महाग असतो आणि रोजच्या वापरामुळे एक दीड ते दोन वर्षांमध्ये हा तवा खराब होऊन जातो यामुळे कधीतरी तुम्ही हा तवा वापरू शकता पण मात्र रोजच्या वापरासाठी मी हा बिलकुलही सजेस्ट करणार नाही आता यानंतर हा जो तवा आहे हा नॉनस्टिक तवा आहे की याच्यावरती आपण डोसा तयार करतो याला डोसा तवा देखील म्हटलं जातं आधीचा जो होता तो हार्ड एनोडाईज होता तो ॲल्युमिनियममध्ये रासायनिक प्रक्रिया करून बनवलेला होता हा जो आहे हा प्रॉपर नॉनस्टिक तवा जो आपण म्हणतो तो तवा आहे याच्यावरती नॉनस्टिक कोटिंग आहे आता हा जो तवा आहे याच्यावरतीसुद्धा आपण चपाती भाजून पाहूयात तर मी एक चपाती याच्यावरती टाकते हलकासा हा गरम केलेला आहे आधीचा जो तवा होता आणि हा जो तवा आहे याला सुरुवातीला तेल लावण्याची अजिबात गरज नाही दोन्ही तव्यांचे नॉनस्टिक सरफेस असल्यामुळे चपाती बिलकुल तव्याला चिकटत नाही आता गॅसची फ्लेमसुद्धा या तव्याला अगदी एक सगळ्या साईडने लागते त्यामुळे यावरतीसुद्धा चपाती अगदी मस्त भाजली जाते पण पुन्हा एकदा मी असे सजेस्ट करेल की जसा हार्ड अॅनोडाइज तव्याला ज्याचं कोटिंग आहे ते कालांतराने घासल्यामुळे निघून जातं तसंच नॉनस्टिक तव्याचं सुद्धा सेम होतो याच्यावरचे से जे नॉनस्टिक लेयर आहे तीसुद्धा निघून जाते आणि यानंतर घासून घासून याच्यावरच एकदा नॉनस्टिक निघून गेलं की हा तवा वापरणं म्हणजे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे इथे तुम्ही पाहू शकता की चपाती अगदी मस्त टम्म फुगली आहे व्यवस्थित भाजली गेलेली आहे या तव्यावरती सुद्धा फ्लेम अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूनी पसरली जाते यामुळे चपाती अगदी मस्त सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी भाजली जाते आता हा तवासुद्धा जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की रोजच्या वापरामुळे याच्यावरचं कोटिंग निघून जातं आणि एकदा का हे कोटिंग निघून गेलं की मग या तव्याचा काहीच फायदा नाही याचा फक्त तोटेच होतात यामुळे रोजच्या वापरासाठी हा तवा वापरू नये आता भाकरीचं जर म्हणाल तर जो आधीचा तवा होता हार्ड एनोडाइज तवा आणि हा नॉनस्टिक तवा या दोन्हीही तव्यावरती भाकरी केली जात नाही किंवा भाकरी भाजली जात नाही यामुळे तवे खराब होतात आता यानंतरचा तिसरा तवा जो आहे हा लोखंडाचा तवा आहे आता हे सगळ्यांनाच माहिती आहे की लोखंडामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं आणि पूर्वीपासूनच सांगितलं गेलं की लोखंडाच्या तव्यामध्ये लोखंडाच्या भांड्यामध्येच अन्न बनवावं आणि हे अन्न मानवी शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे लोखंडाच्या तव्यामध्ये किंवा लोखंडाच्या भांड्यांमध्ये जर अन्न तुम्ही शिजवलं तर काय होतं की जे अन्नामधले न्यूट्रिशन्स आहेत हे न्यूट्रिशन नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे असे टिकून राहतात आणि याचबरोबर जेव्हा तुम्ही लोखंडी भांड्यात अन्न शिजवता तेव्हा त्यांचे अंश अन्नात मिसळून शरीरात पोचतात त्यामुळे रक्तामधले हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि यामुळे अशक्तपणा दूर होतो लोखंडाच्या भांड्यामध्ये बनवलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील सर्व प्रकारच्या वेदना दूर होतात शारीरिक दुर्बलता थकवा या समस्या दूर होतात लोखंडाच्या भांड्यामध्ये जेवण बनवण्याचे अनेक फायदे आहेत लोखंडाचा तवा तापण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आणि एकदा हा तवा तापला किंवा लवकर तो थंड देखील होत नाही लोखंडाच्या तव्यामध्ये जेव्हा आपण पहिली चपाती टाकतो यावेळेस आधी तुम्हाला अशा प्रकारे तेलाने ग्रीस करून घ्यावं लागतं म्हणजे चपाती खाली चिकटत नाही असं फक्त तुम्हाला सुरुवातीलाच करावं लागेल पहिल्या चपातीला करावं लागेल पुढच्या चपातीला तुम्हाला अशा प्रकारचं ग्रीस करायची आवश्यकता लागणार नाही आता एकदा हे ग्रीस करून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हायवरती ठेवायची आणि यानंतर ही चपाती भाजून घ्यायची बऱ्याच जणांची अशी शंका असते की लोखंडाच्या तव्यावरती अन्न बनवल्यानंतर हे काळे पडतात पण खरं तर जे लोह आहे ते या अन्नामध्ये उतरतो यामुळे काय होतं की शरीरामध्ये असणारे लोहाची कमतरता किंवा इतर घटकांची कमतरता हे लोह पूर्ण करतं यामुळे अशा प्रकारचे लोखंडी तवे किंवा लोखंडी कढई जरूर वापरावे आता है, हा जो तवा आहे हा माझा रोजच्या वापरातला तवा आहे आता याच्यावरती फक्त मी चपातीच नाही तर भाकरी देखील बनवते ज्वारीची बाजरीची दोन्ही भाकरी अगदी मस्त होतात फक्त एक प्रॉब्लेम असा आहे हा तवा तसं पाहिलं तर बराच जड आहे तरी देखील हा मध्यभागी थोडासा जास्त गरम होतो यामुळे काय होतं की मला चपाती सतत हलवत राहावी लागते कदाचित तुम्हालासुद्धा हा प्रॉब्लेम येत असावा किंवा बऱ्याच जणांना येतही नाही पण लोखंडाच्या तव्यावरती चपाती लगेचच भाजली जाते यामुळे याच्यावरती डाग लगेच येतात मध्यभागी माझी चपाती थोडीशी जास्त करपली जाते यामुळे मला चपाती चारही बाजूंनी अशा प्रकारे हलवून घ्यावी लागते म्हणजे मग ती कडेपर्यंत अगदी व्यवस्थित भाजली जाते इथे तुम्ही पाहू शकता की थोडेसे जास्त वेळ जरी ठेवली तरी लगेचच चपातीला डाग आले आहेत आणि कडा मला अशा पद्धतीने चारही बाजूंनी मध्यभागी घेऊन व्यवस्थित अशा भाजून घ्याव्या लागतात कदाचित हा प्रॉब्लेम माझ्या लोखंडाच्या तव्यामध्ये असावा मधला भाग जो असेल तो थोडासा पातळ असेल किंवा फ्लेम जी आहे ती जास्त करून मध्यभागी लागत असावी ह्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येत असावा पण सगळ्यांच्याच बाबतीत हा प्रॉब्लेम येत असावा असं नाही या तव्याचा माझ्यासाठी रोजचाच वापर आहे चपाती असो किंवा भाकरीसाठी दोन्हीसाठी मी हा तवा वापरते यामुळे अगदी व्यवस्थित मला हे भाजून घेता येतात आणि इथे तुम्ही पाहिलं की चपाती अगदी मस्त एक सारखी भाजली गेलेली आहे ही चपाती शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे याचबरोबर याची चवसुद्धा मस्त लागते त्यामुळे लोखंडाचा तवा जरूर वापरावा आता एकदा तवा वापरून झाला लोखंडाची भांडी वापरून झाली की तुम्ही अगदी तारेच्या घासणीने जरी घासलेत तरीही चालतात अगदी वर्षानुवर्ष ही भांडी टिकतात आणि याचबरोबर ही भांडी स्वस्तसुद्धा असतात आरोग्यासाठी उपयुक्त देखील आहे भांडी घासून झाली की एकदा स्वच्छ कापडाने ही पुसून ठेवायची कोरडी करून ठेवायची म्हणजे अजिबात यांना गंज येत नाही म्हणजे पुढच्या सुद्धा तुम्ही अगदी मस्त अशी उपयोगतात आणू शकता आता यानंतरचा चौथा तवा जो आहे तो ॲल्युमिनियमचा तवा आहे हा तवा सर्रास सगळ्यांच्याच घरात असतो खरं तर अॅल्युमिनियमच्या तव्यामुळे किंवा अॅल्युमिनियमची जी भांडी असतात याच्यामुळे कुठलेच पोषक तत्त्व आपल्या शरीरामध्ये मिळत नाही पण जर ॲल्युमिनियमचे हानिकारक घटक जर आपल्या शरीरामध्ये गेले तर मात्र हे शरीरासाठी अजिबात चांगले नाहीत अॅल्युमिनियमच्या तव्यावरती चपाती भाजण्यासाठी सुद्धा तुम्हाला आधी तेलाने ग्रीस करून घ्यावं लागतं तवा एकदा गरम झाला की थोडंसं याच्यावरती तेल लावून हा तवा ग्रीस करून घ्यावा लागतो नाहीतर चपाती याच्या खाली चिकटली जाते याच्यावरती चपाती घालून घेऊयात हा तवा देखील अगदी एक सारखा सगळ्या बाजूने व्यवस्थित गरम असतो वजनाला हा हलका असतो याशिवाय बराच स्वस्त देखील असतो यामुळे सर्रास सगळ्यांकडेच हा तवा असतो तव्यावरती चपाती असो भाकरी असतो अगदी व्यवस्थित भाजली जाते चपातीसुद्धा अगदी पांढरी शुभ्र भाजली जाते अजिबात याच्यावरती डाग येत नाहीत अगदी मस्त तयार होते मस्त भाजली देखील जाते पण जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की याच्यामध्ये कुठलेच पोषक तत्व नसतात उलट जे पोषक तत्व आपल्या अन्नामध्ये आहेत हे सुद्धा निघून जाते यामुळे चपाती भाकरी जरी दिसायला चांगली दिसली भाजायला व्यवस्थित भाजली गेली तरी देखील याच्यामध्ये दे बिलकुलही पोषण तत्व नसतं आणि या उलट ॲल्युमिनियमचे जर घटक अन्नावाटे आपल्या शरीरामध्ये जर गेले तर हे अजिबात शरीरासाठी चांगलं नाही याच्यामुळे बरेचसे विकार होण्याचे सुद्धा चान्सेस असतात यामुळे शक्यतो ॲल्युमिनियमची भांडी वापरणं टाळावं आणि अशा प्रकारे चारही प्रकारच्या तव्यांमध्ये आपण चपाती कशा पद्धतीने भाजली जाते कशी तयार होते याचे फायदे तोटे काय आहेत कुठला तवा चांगला कुठला आरोग्यासाठी घात या सगळ्यांची माहिती माझ्यापरीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त मी प्रयत्न केलेला आहे आशा करते की हा आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्या शंकांचे निरसन तुमचे झालेले असेल अजूनही काही डाऊट्स असतील तर कमेंट करून मला नक्की विचारा तुमच्या प्रश्नांचे उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आशा करते की हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा